केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. 1700 रुपये, 1800 रुपये, 2000 रुपये, 2500 रुपये, 3100 रुपये, त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे. सुरुवातीला दुष्काळ होता, पण आम्ही ठिबक लावून तुषार लावून तेवढे 2 एकर कांदे आणले होते. त्यातले पावसाने आलेले 2 एकरातले कांदे परत 1 एकर कांदे साधारण गेले, म्हणजे त्यातून पाण्यामुळे काही सगळे पूर्तता पडले नाही. पण त्याच्यानंतर आम्हाला अतिवृष्टी झाली, त्याच्यात राहिलेले कांदे आले ना. आता आले ते कांदे तुम्हाला सांगतो 25-30 गोणे साधारण 1 एकर येतात. पण त्यातून काही खर्च, सगळा झालेला खर्च त्यातून तुम्हाला सांगतो निघणार सुद्धा नाही. सगळा खर्चसुद्धा वाचा होणार नाही आमचा. आणि त्याच्यात कालपासून 40 अगोदर 2-3 दिवसापूर्वी मार्केट चांगलं होतं 40 पर्यंत, पण आज 25 रुपयाचे मुळं जात नाही, म्हणजे आज खर्चच निघत नाही. झालेला मालाचा खर्चसुद्धा निघू शकत नाही. आज खर्च 1.5-2 लाख रुपये झाले साधारण, पण आज 50,000 सुद्धा हातात आले नाहीत. आतापर्यंत आज 50,000 सुद्धा हातात आले नाही. मागच्या वेळेस बी तेच झालं, तुम्हाला सांगतो. मागच्या वेळेस आमचे कांदे फेब्रुवारी चालू होते आणि मार्चमध्ये संपले होते, ते बी अनुदान आम्हाला आलेलं नाही आतापर्यंत. या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे यांनी निर्यात बंदी मागे घेण्याबाबत मोठं विधान केलंय. केंद्र सरकार हे शेतकऱ्यांबरोबर आहेच. जानेवारीमध्ये निर्यात बंदी मागे घेण्याचा किंबहुना नाफेडमधून शेतकऱ्यांना सबसिडी देण्याचा निर्णय होईल अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली आहे. सुजय विखे नक्की काय म्हणाले ऐका. आम्ही माननीय अमितभाई शहासाहेबांची वेळ मागितलेली आहे. ग्रुप ऑफ मिनिस्टर्सला ते हेड करतात आणि म्हणून हा निर्णय त्यांच्या हातात असल्या कारणाने माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी वेळ मागितली. मला विश्वास आहे की येत्या 10-15 दिवसांमध्ये दिल्लीत वेळ मिळाल्यानंतर आम्ही अनेक पर्याय त्याच्यामध्ये वर्कआउट केलेले आहेत, जे कन्झ्युमर आणि शेतकरी दोघांच्याही हित जपण्यासह एक योजना आमच्याकडे आम्ही तयार केली, आम्ही त्यांच्याकडे मांडू. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की केंद्र सरकार हे शेतकऱ्यांबरोबर राहील आणि अवघ्या या जानेवारी महिन्यामध्येच निर्यात बंदी मागं घेण्याचा किंबहुना नाफेडमधून सबसिडाइज्ड रेट शेतकऱ्यांना सबसिडी देण्याचा एक निर्णय केंद्र सरकारकडून जाहीर केला जाईल. तसेच यावेळी त्यांनी शिर्डीत नो मास्क नो दर्शनच्या निर्णयाबद्दल देखील माहिती दिली. शिर्डीमध्ये येणारे भाविक हे पूर्ण देशातून असतात. देशातून आलेले भाविक कोणी दिल्लीहून येत आहे, कोणी हैदराबादहून येत आहे, आणि त्यामुळे हा व्हेरियंट नगर जिल्ह्यामध्ये शिरकाव करू नये या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय. पण बहुतांश समाजामध्ये आता हर्ड इम्युनिटी हा जो प्रकार आहे, हर्ड इम्युनिटी अचीव्ह झालेली आहे. मला असं वाटतं की एक व्हायरल फीवर म्हणून तो व्हेरियंट ऍक्ट करेल. अजून कुठल्याही प्रकारे कॉम्प्लिकेटेड केसेस पाहायला मिळालेले नाहीयेत. तरी सुद्धा नागरिकांनी सावध राहून सतर्कतेची भूमिका ठेवावी. कोणालाही जर व्हायरल किंवा सर्दीचे सिम्पटम्स दिसले तर त्यांनी निश्चित जाऊन आपलं टेस्टिंग करून घ्यावं.